ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रति पंढरपूर नंदवाळ येथे प्रार्थना, देशावरील कोरोनाचा संकट हटू दे। प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर तालुक्यातील नंदवाळ येथील विठ्ठल दर्शनासाठी आषाढी एकादशी दिवशी वैष्णवांचा गर्दीचा कल्लोळ उमटतो। श्री पांडुरंगाचं रूप डोळ्यात साठवण्यासाठी आषाढी एकादशीच्या आदल्या रात्रीपासूनच वारकरी व वैष्णवांची नंदवाळ ग्रामी रीघ लागत होती, पण यावर्षी कोरोनामुळे आषाढी यात्रा रद्द केल्याने नंदवाळ येथे वैष्णवांचा कल्लोळ थांबला। ग्रामपंचायत, मंदिर प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासनाच्या नियमांच्या अधीन राहून आषाढी यात्रेचा सोहळा साधेपणाने साजरा केला। 32 युगे नंदापुरे, 28 युगे पंढरपुरे, म्हणजेच आधी नंदापूर मग पंढरपूर या करवीर महात्म्य ग्रंथातील आख्यायिकेमुळे श्री विठ्ठलाचं वास्तव्य आधी नंदापूर म्हणजेच नंदवाळ या ठिकाणी, मग पंढरपूर येथे आहे। आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी ते आषाढी एकादशीच्या पहाटेपर्यंत विठ्ठलाचं वास्तव्य नंदवाळ या ठिकाणी असल्याची आख्यायिका आहे। यामुळे प्रति पंढरपूर असलेल्या करवीर तालुक्यातील नंदवाळ या ठिकाणी आषाढी एकादशी दिवशी 4 ते 5 लाख भाविक जमतात। पुई खडी कोल्हापूर व वाशी खत कारखाना येथे अश्वरिंगण सोहळा संपन्न होतो व आषाढी यात्रेचा सोहळा मोठ्या प्रमाणात भरतो, पण यावर्षी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने पंढरपूरची आषाढी वारी बरोबरच नंदवाळ येथील आषाढी वारीही रद्द करण्यात आली आहे। बुधवारी पहाटे काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पहाटे 2 वाजता मंदिर समिती अध्यक्ष विश्वास पाठक यांचे मंत्रपठणाने करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे भांबरे व जयंत मुळे यांच्या हस्ते सपत्निक शासकीय पूजा करून काकड आरती करण्यात आली। यावेळी करवीर पंचायत समिती सभापती अश्विनी धोत्रे, इस्पुर्ली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण, सरपंच अस्मिता कांबळे, हळदीचे मंडलाधिकारी धनाजी कलिकत्ते, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कृष्णात धोत्रे, माजी सभापती प्रदीप झांबरे, तलाठी शशिकला साळुंके, पोलीस पाटील विनायक उल्पे आदी उपस्थित होते। यावेळी तहसीलदार शीतल मुळे भांबरे यांनी देशावर आलेलं कोरोना महामारीचं संकट लवकरच दूर होऊ दे, देश पूर्णपणे सर्व पूर्वपदावर येऊ दे यासाठी विठुरायाकडे साकार। करवीर तालुक्यामध्ये नंदवाळ या गावी दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक दर्शनाला येत असतात, परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे आणि ग्रामदक्षता समितीतर्फे आणि मंदिराच्या समितीतर्फे आपण आवाहन केलं होतं की यावर्षी फक्त मोजक्या 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये पूजा केली जाईल आणि त्यानंतर मंदिरामध्ये कुठलंही म्हणजे दर्शनासाठी भाविकांसाठी मंदिर ठेवलं जाणार नाही आणि जी यात्रा भरते तीसुद्धा यावर्षी होणार नाही। त्या पद्धतीने प्रशासनाच्या आवाहनाला गावकऱ्यांनी आणि इतर सर्वांनीच पालखीवाल्यांनी प्रतिसाद दिलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आणि आज पूजा इथं संपन्न झालेली आहे श्री विठ्ठलाची। यावेळी फक्त एक साधारण 40 ते 50 एवढेच लोक उपस्थित होते, कुठलाही दंगा झाला नाही किंवा कुठल्याही प्रकारचं कोणी दर्शनासाठी येण्याचा प्रयत्न केलेला नाही। आजच्या या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आम्ही विठ्ठलाकडे असं सगळं म्हणतो आहे की आपल्याकडे जे कोरोनाचं महासंकट आलेलं आहे, या महासंकटाची ही महामारी जी आहे ही लवकरात लवकर नष्ट होऊ, त्याच्यावर लवकरात लवकर काहीतरी उपाय सापडले हीच विठ्ठलचरणी प्रार्थना। करवीर तालुक्यातील नंदवाळ हे प्रति पंढरपूर आद्य पंढरपूर म्हणून ओळखलं जातं। यावर्षी कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी भाविक व वारकरी यांनी प्रशासनाला चांगली मदत करत आहेत असे करवीर पंचायत समितीच्या सभापती अश्विनी धोत्रे यांनी सांगितलं। नमस्कार, मी अश्विनी कृष्णा धोत्रे, सभापती पंचायत समिती करवीर। आज इथे नंदवाळमध्ये प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे आमचे तीर्थक्षेत्र नंदवाळ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा नंदवाळ आषाढी सोहळा जो भरतो तो आज कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शासकीय पूजा विधी पार पडलेली आहे, त्यामुळे लोकांनी आषाढी सोहळा हा घर बसल्याच साजरा करावा ही तालुक्याच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून आम्हाला आषाढी वारीला घर बसल्याच दर्शन असा हा
मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे, तो प्रतिसाद दिवसभर असाच राहो ही मी सगळ्यांना विनंती करते आणि थांबते. विठ्ठलाला साकडं घातलेलं आहे की या देशावर आलेलं कोरोनासारखं महामारीचं संकट लवकरच टळवं, आमचा महाराष्ट्र पूर्वपदावर व्यवस्थित अगदी पांडुरंगाचं दर्शन सगळ्यांना मनापासून मिळव हीच ईश्वरच्या चरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे. आषाढी यात्रेला मंदिर परिसरामध्ये व गावामध्ये कोणीही प्रवेश करू नये यासाठी इस्पुरली पोलीस स्टेशनच्या वतीनं 30 जून ते 2 जुलै पर्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे इस्पुरली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजनी चव्हाण यांनी सांगितलं. हे गाव प्रतिपंढरपूर समजले जाते. या गावी प्रतिवर्षी मोठ्या आषाढी वारीनिमित्त मोठी यात्रा असून हा यात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने ही यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. त्यासाठी ग्रामस्थ शासन यांनी पुढाकाराने चांगले निर्णय घेतलेले आहे. ग्राम कमिटीने गावात बाहेरील कोणीही व्यक्ती किंवा कोणीही भाविक गावात येणार नाही असं प्रकर्षाने सांगितल्यामुळे आपण कडक बंदोबस्त पोलीस प्रशासनानं लावलेला आहे. सदर बंदोबस्तासाठी 2 अधिकारी आणि 37 कर्मचारी लावलेले आहेत. मुख्य जो कोल्हापूर राधानगरी रोडवरचा नंदवाड फाटा इथे प्रमुख एकच एंट्री ठेवलेली आहे. बाकी सर्व रस्तेही बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आले आहे. सर्व रस्त्यांवरती बंदोबस्त पेट्रोलिंगच्या अनुषंगाने बंदोबस्त लावलेला आहे. मंदिर परिसरात देखील आपले कर्मचारी लावलेले आहेत. तरी प्रत्येक भाविकास जिल्ह्यातून किंवा जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रत्येक मंदिरासाठी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकास पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने आपण घरच्या घरी दर्शन करावे, देवदर्शनासाठी नंदवाड येथे येऊ नये. पहाटे शासकीय विधी पार पडल्यानंतर मंदिर प्रशासनाने मंदिर पूर्णपणे बंद केलं. यावर्षी प्रथमच विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक व शासकीय पूजेचा मान सर्व नारी शक्तींनाच मिळाला. यामध्ये करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे भांबरे, करवीर पंचायत समिती सभापती अश्विनी धोत्रे, इस्पुरली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजनी चव्हाण, सरपंच अस्मिता कांबळे व तलाठी शशिकला साळुंके या महिला पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता. दिवसभर गावामध्ये पूर्णपणे शांतता होती. गावामध्ये कोणतेही पाहुणे नातेवाईक यांना बोलवू नये व प्रवेश करू नये या ग्रामपंचायतीच्या आव्हानाला ग्रामस्थातून चांगला प्रतिसाद मिळाला. महानगर न्यूज साठी करवीर नंदवाळहून तानाजी पोवार.